नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रज्वल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजचं आपलं जे स्टेटस आहे ते काहीतरी नवीन लिरिक्सवरती झालेलं आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या स्टेटस व्हिडिओला लागणारं जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एका फाईलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल सोबतच मित्रांनो हे सर्व मटेरियल तुम्हाला टेलिग्राम तुम चॅनलवरती मी प्रोव्हाइड करेल मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो तुमचा जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही स्टेटसचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी अलाईट मोशन अप्लिकेशनमध्ये यायचं अलाईट मोशनमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथून वन फोर रश टू फायरश सिलेक्ट करायचा आणि इकडे खाली क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्हाला पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑडिओवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथून तुमचं जे काही सॉंग आहे ते सॉंग तुम्हाला इथून सर्वात आधी सिलेक्ट करून घ्यायचं आहे बघू शकता सॉंग इथे सिलेक्ट झालेलं आहे पण मित्रांनो हे जे सॉन्ग आहे हे सॉन्ग थोडं काही जास्त मिनिटाचं आहे तर त्यासाठी ते मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग पूर्ण प्ले करून जिथेपर्यंत जिथून तुम्हाला कट करायचं आहे ॲडजस्टेबल जेवढं वाटते तेवढं तुम्ही इथून कट करून घ्यायचं आहे या सॉन्गला तर बघू शकता अशा प्रकारे या सॉन्गला मी इथून कट कर करतो आणि या सॉन्गला पूर्ण स्टार्टिंगपर्यंत आणून घेतो तर हे जे सॉन्ग आहे सॉन्ग ॲडजस्ट झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इमेज ॲड करायची आहे तर इमेज ॲड करण्यासाठी इथे खाली पुन्हा तुम्हाला स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे इमेज ऑन व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि इकडे तुम्हाला इमेज ऑन व्हिडिओमध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडून तुमची जे काही इमेज आहे ती इमेज तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता इमेज सिलेक्ट झालेली आहे त्यानंतर मित्रांनो ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्ममध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे थर्ड नंबरच्या साईजच्या ऑप्शनमध्ये येऊन इमेजची साईज जी आहे ती अशी प्रकारे तुम्हाला कंप्लीटली ऍडजस्ट करायची आहे त्यानंतर इमेजला पुन्हा लास्टपर्यंत इन्क्रीज करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा स्टार्टिंगला येऊन प्लस आयकोनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओमध्ये येऊन मी त्यांनो व्ह्यू ऑलमध्ये येऊन इथून तुमचं जे काही सॉरी जो पार्टिकल व्हिडिओ सांगितलेला आहे मी तो पार्टिकल व्हिडिओ मी फाईलमध्ये देऊन देईल तो पार्टिकल व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे ब्लॅक स्क्रीन तर त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर मी त्यांना इथे वर प्लसवर क्लिक करायचा त्यानंतर इथे बघू शकता जो पार्टिकल व्हिडिओच्या लेअरवर क्लिक करायचं ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये यायचं लायटनमध्ये यायचं आणि स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं तर तुमचा जो पार्टिकल व्हिडिओ आहे मित्रांनो तो सुद्धा इथे कंप्लीटली लागलेला आहे बघू शकता तुम्ही कंप्लीटली इथे पार्टिकल व्हिडिओसुद्धा लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो थोडं सॉन्ग ॲडजस्ट करतो आहे मी हे आता झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता तुमचं सॉन्ग ऐकून तुमचे लिरिक्स जिथून स्टार्ट होत आहे तिथे यायचं तिथे आल्यानंतर मित्रांनो इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर टेक्स्टवर क्लिक करायचं तुमचे जे काही लिरिक्स येत ते लिरिक्स तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत लिरिक्स टाईप झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर वरून याचा फॉन्ट सिलेक्ट करायचा कॉन सिलेक्ट केल्यानंतर व बाजूच्या बॉक्समधून याचा व्हाईट कलर सिलेक्ट करायचा व्हाईट कलरसुद्धा सिलेक्ट झाल्यानंतर मी त्यांना एंड अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन हे लिरिक्सची साईज तुम्हाला कशा प्रकार आणि केवढी हवी हो आहे ते तुम्ही इथून ॲडजस्ट करून घ्यायची आणि तुमच्या लिरिक्सची लेंथ कुठेपर्यंत आहे सुद्धा तुम्ही कमी जास्त इन्क्रीज करू शकता तर बघू शकता हे एवढं झालेलं आहे त्यानंतर पुन्हा लेयरवर क्लिक करून बॉर्डर अँड शेडोमध्ये येऊन इथे तीन ऑप्शन दिसेल त्यातला खालच्या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर हे ऑन करायचं ऑन केल्यानंतर याचा बॉक्समधून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आणि याची जी साईज आहे याची साईज तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे फिफ्टीपर्यंत तर बघू शकता आता या या लिरिक्सला ग्लोईंग इफेक्ट आलेला आहे त्यानंतर पुन्हा त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन इकडे तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो टेक्स्ट स्पेसिंग टेक्स्ट स्पेसिंगवर क्लिक करायचं त्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर इथली जे मित्रांनो स्टे टेक्स्ट स्पेसिंग आहे ते तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ॲडजस्ट झाल्यानंतर अशा प्रकारे याला इन्क्रीज करून घ्यायचं बघू शकता त्यानंतर मित्रांनो या लेअरची एक डुप्लिकेट लेअर मारायची या लेअरची डुप्लिकेट लेअर मारल्यानंतर ले मित्रांनो डुप्लिकेट मारलेली जे लेअर ले आहे ते सेकंड लिरिक्ससाठी ॲडजस्ट करायची आणि तुमचे सेकंड लेअरवरचे जे काही लिरिक्स येतात ते लिरिक्स तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत बघू शकता लिरिक्स टाईप झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो आता इझिली या दोन्ही लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे तर इफेक्ट देण्यासाठी इझिली फर्स्टवाल्या लेअरवर ले क्लिक करायचं त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं आणि वर तुम्हाला इकडे पुन्हा सर्च करायचं आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्म तर बघू शक सॉरी वेव रॅप सर्च करायचं आहे वेव रॅप सर्च केल्यानंतर था मित्रांनो स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं त्यानंतर रॅपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो लिरिक्सच्या एकदम स्टार्टिंगला एक पसकी द्यायची आणि लिरिक्सच्या पूर्ण एंडिंगला येऊन मित्रांनो हे जे वेव्ह रॅपचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायचं आहे टू पॉईंट झिरो झिरोपर्यंत तर बघू शकता एवढंच झालेलं आहे टू पॉईंट झिरो झिरो त्यानंतर खाली यायचं खाली यानंतर तुम्हाला इकडे स्केलचं ऑप्शन दिसते मित्रांनो स्पेसिंगचं तर स्पेसिंगचं ऑप्शन तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचं आहे टू पॉईंट फाईव्ह आणि त्यानंतर इथे स्पेसिंगच्या खाली मॅग्नीट्यूटचं ऑप्शन दिसते तर मॅग्नीट्यूटवर क्लिक करून मॅग्नीट्यूट तुम्हाला इथे ॲडजस्ट करायची आहे वन पॉईंट झिरो डिग्री सॉरी वन पॉईंट झिरो तर बघू शकता हा जो इफेक्ट आहे इफेक्ट कम्प्लिटली लिरिक्सला लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला पुन्हा लेअरवर क्लिक करायचा इफेक्टमध्ये यायचा आहे ॲड इफेक्टमध्ये यायचा आहे ॲडिफेक्टमध्ये यानंतर वर तुम्हाला इकडे पुन्हा सर्च करायचं आहे फेड इन फेड आउट फेड इन फेड आऊट सर्च केल्यानंतर त्यावर क्लिक करायचं त्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं इनचं जे ऑप्शन आहे मित्रांनो ते फिफ्टी पर सेकंद राहून द्यायचं आणि आउटचं ऑप्शन पूर्ण झिरो पॉईंट झिरो सेकंद ॲडजस्ट करून घ्यायचं तर हा फेड इन फेड आऊटवाला इफेक्टसुद्धा लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला आता लेअरवर क्लिक करायचं आहे लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं इफेक्ट इफेक्टमध्ये यायचं इकडे तुम्हाला सर्च करायचं आहे आता टेक्स्ट ट्रान्सफॉर्म टेक्स्ट मध्ये आल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता टेक्स्ट ट्रान्सफॉर्ममध्ये खालच्या साईडने तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ऑपसेट नावाचं ऑपसेटवर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर लिरिक्सच्या एकदम स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि लिरिक्सच्या एकदम एंडिंगला एक प्लस की द्यायची आणि एंडिंगच्या मी मित्रांनो हे ऑपसेटचं जे ऑप्शन आहे ऑपसेटचं ऑप्शन तुम्हाला पूर्ण इन्क्रीज करून घ्यायचं आहे वन थाउजंड वन हंड्रेडपर्यंत म्हणजे अकराशेपर्यंत पूर्ण कम्प्लिटली तुम्हाला इंक्रीज करून घ्यायचं आहे प्लस अकराशे त्यानंतर मित्रांनो याच्या दोन की लावल्या ला ला या दोन कीच्या मध्ये यायचं आणि इकडे वेवच्या ऑप्शनवर क्लिक करून दोन्ही बॉल हातावर खालच्या साईडने ॲडजस्ट करायचे तर बघू शकता मित्रांनो हा जो इफेक्ट आहे इफेक्ट कम्प्लिटली लिरिक्सला लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता पुन्हा या लेअरवर क्लिक करायचं इफेक्टमध्ये येऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायची आणि हे जे काही कॉपी केलेले इफेक्ट आहे ते बाकी लेअरवरती येऊन मित्रांनो फक्त तुम्हाला पेस्ट करायचे आहेत तर मित्रांनो इथे एक अडचण अशी होत आहे की वाला जे लिरिक्स आहे मित्रांनो ते सेंटरपासून राईट हँड साईडकडे जात आहे आणि आपलं दुसरं जे लिरिक्स आहे आपल्याला दुसरं लिरिक्स सेंटरपासून लेफ्ट हँडकडे न्यायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो जे सेकंडवाली लेअर ले आहे त्या क्लिक करायचं इफेक्टमध्ये यायचं आणि इथे जो टेक्स्ट ट्रान्सफॉर्मवाला इफेक्ट आहे त्या इफेक्टमध्ये यायचं त्यानंतर ऑपसेटमध्ये यायचा आणि आपण जे एंडिंगची की लावलेली आहे ते ऑफ करायची ते की ऑफ केल्यानंतर मित्रांनो इथे एंडिंगच्या कीवर पुन्हा एक प्लस की द्यायची आणि हे पूर्ण मायनस अकराशेपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं तेव्हा तुमचे जे सेकंड लिरिक्स आहे ते है लेफ्ट हँड साईडकडे जातील त्यानंतर मित्रांनो पुन्हा दोन किच्यामध्ये येऊन वेवचे ऑप्शन क्लिक करून हे दोन्ही बॉल उजव्या हातावर खालच्या साईडने ॲडजस्ट करून घ्यायचे तर बघू शकता आता तुम्ही मी प्ले करून दाखवतो पहिलं वाला लिरिक्स मित्रांनो सेंटरपासून राईट हँड साईडकडे जात आहे आणि दुसरं वाला लि ली, लिरिक्स ली, सेंटरपासून लेफ्ट हँड साईडकडे जात आहे तर मी अशा प्रकारे तुम्हाला बाकीच्या लेअर डुप्लिकेट मारून पेस्ट करून पुन्हा तुमचे लिरिक्स ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला वाटलं वाट तर काही इमोजी तुम्ही इथे ॲड करू शकता एकदम स्टार्टिंगला यायचं आणि इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं त्यानंतर टेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथे वाटलं तर मित्रांनो हर्टचा आणि एक फुलाचा इमोजी आहे फ्लावरचा तो मी इमोजी इथे ॲड करतो आहे आणि त्यानंतर इथून बाजूच्या बॉक्समधून याला दोन्ही याला व्हाईट कलर देतो आहे आणि व्हाईट कलर दिल्यानंतर मित्रांनो मोहेन ट्रान्सफॉर्ममधून या स्टेटस रेशो साईजमध्ये मला कुठे हवे आहे तिथे तुम्ही याला अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता साईजने आणि जागेने त्यानंतर या लेअरला पूर्ण अशा प्रकारे लास्टपर्यंत इन्क्रीज करून घ्यायचं पुन्हा मित्रांनो तो त्या लेअरवर क्लिक करून कंप्लीटली ॲडजस्ट करून घ्यायचं पुन्हा त्या लेअरवर क्लिक करायचं लेअरवर क्लिक केल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये यायचं त्यानंतर इकडे तीन ऑप्शन दिसेल त्यातला सर्वात खालचं ऑप्शन सिलेक्ट करून ते ऑन करायचं आणि ते तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा आहे आणि इथली जे साईज आहे मित्रांनो साईज याची ॲडजस्ट करायची तुम्हाला हंड्रेडपर्यंत तर बघू शकता अशा प्रकारे कम्प्लिटली मित्रांनो आपलं जे स्टेटस आहे ते स्टेटस बनवून तयार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत